नमस्ते, स्वागत आहे आपल्या सर्वांचं एका नवीन दिवसामध्ये. आणि आज आपण पारनेर तालुक्यामध्ये रुईचोंडा या पाण्याच्या ठिकाणी आलेलो आहे. तर आत्ता दुपारचे 4:30 वाजलेत आणि लोकेशन एकदम सुंदर झालेलं आहे. आज व्लॉग बनवण्यासाठी एवढं मूड पण चांगला नव्हता आणि मोटिवेशन पण नव्हतं की मी येऊन व्लॉग बनवेल. पण सगळेजण व्लॉग पाहतात, सगळ्यांना व्लॉग आवडतात, त्यामुळे मी असं ठरवलं की व्लॉग कंटिन्यू ठेवायचे. हे इकडं लोकेशन आहे आणि इकडनं हे पाणी खालच्या दिशेने पडतं आहे, म्हणजे आता आपण ते लोकेशन पाहायला जाणार आहे. आणि अशा या ठिकाणी काही आदिवासी मंडळी उड्या मारताना आणि दगडी फोडताना स्टीलचा आवाज येतोय असं सांग ना. स्टीलचा आवाज येतोय म्हणते तिथे आदिवासी मंडळी. ओ आदिवासी मंडळी, कम ऑन, यस यस यू कॅन डू इट. आणि आपल्यासोबत उमेश शेठ, हा दोस्ती गॅरेजचे सर्वे सर्वा आणि मालक उमेश शेठ खांदारे आपल्यासोबत आहेत. आणि मागच्या बाजूने आर्मीमध्ये मागच्या 2-3 वर्षामध्ये ज्यांनी पदार्पण केले असे अनिकेत गंगाळे आपल्यासोबत आहेत. आणि आता आपण वॉटरफॉलकडे जाणार आहे, म्हणजे धबधबा जिथं पडतो तिथे जाणार. आता धबधब्यात पाणी आहे का? धबधब्यात पाणी आहे का असा आमचा काय विचार चाललाय. पण 100% पाणी आहे असं मला वाटतंय, कारण धबधब्याचा आवाज यायला लागलेला आहे. इकडं तुषार आणि यांनी धबधब्याची पाणी आत्ता केलेली आहे. नानू शेठ म्हणजेच आदिवासी मंडळी इकडे खेकडं सापडण्याचं काम करतायत. अरे वा सुंदर. आणि हेच ते लोकेशन आहे ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. हाय, इथं मस्ती नाग करू रे, मस्ती नाग करू वाळ. आपण आता खाली जायचं पोहायला. हा आणि काय नाही करायचं. आणि अशा रस्त्यावरून खाली उतरायला लागतंय. आणि आदिवासी मंडळी इकडून उमेश शेठ या पटकन खाली या. हे मोठ मोठ धबधबा तुषारण ते खाली येत आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला कपारी बी आहे, लेणे बी आहेत, इथं वाघ पण आहेत, इथं वाघ बी आहेत. आणि या ठिकाणी बघा, इथं एक नंबर लोकेशन आहे. मनोज तुला कस काय वाटतंय? सरकलो असतो आता देऊळ डोंगरा.
आणि या ठिकाणी एक माकड हा प्राणी बसलेला आहे. आणि हेच ते मागाचं माकड इकडे पण आले. आणि आता मी चाललेलो आहे धबधब्याकडे. घरच्या दिशेने प्रवास करतो. हे ठिकाण किती बघा, तुषार हा जंगली पणा करताना नथिंग आहे आपल्यासाठी ना. आपल्याला भंडारा दऱ्याला जायचंय आता. कधी जायचं बोल, जाऊ त्यांना विचार ना. अशी मस्त सुंदर जागा आहे ना तिथं बघण्यासारखी. सुंदर जागा का मस्त मस्त असतं होय तिकडं. एक नंबर रस्ते स्पॉट बघा, फिरायला एक नंबर मजा येईल बघा का नाही तिकडं. इकडे बघा कसं डोंगर आहे, पाणी आहे, असं मस्त मस्त आहे तिकडे. कधी जायचं सांगा, लगेच जाऊया. करा नियोजन, जाऊ. हो चालते की तुम्ही कुठले पण काय, मी इथलंच आहे. आलतय इकडे फिरायला. भारी वाटलं पण डोंगर एक नंबर वाटलं की इकडे. म्हणजे आपण वातावरण आहे इकडे. कधी आलतो का इकडे आपण? इकडे आले मी घेऊन, पण आता पहिल्यांदा आलतो. एक नंबर वातावरण आहे गावडे हे काय मधीच. नानू हे कुठं शिकणार आहे तू? लगा कुठं शिकलायचा, कुठं शिकलायस तू एवढं सुंदर असं वाक्य बोला. भारी बोलतोय लेखा पोरगे. तू सातारचा आहे का पुण्याचा आहे? सातारचा आहे का मी?
सगळं करून झाले आणि आता चावी हरवलेली गाडीची. कॅमेरा तुझीच आहे बाबा. आता हे आहेत मॉडेल. आता आम्ही इथून निघणार आहे.